सावित्रीबाई फुलेंच्या नावाचा पुरस्कार मिळाला हा मला लाख मोलाचा आहे, पण शासनाच्या जीआरनंतर या पुरस्काराचे 1 लाख रुपये रद्द केले, पण हा लाखभराचा पुरस्कार नाकारला जातो या कृत्यामुळे सावित्रीबाई फुलेंचा अपमान केल्याची खंत ज्येष्ठ लेखिका विद्या बाळेंनी व्यक्त केली आहे. पुणे महानगरपालिकेच्या वतीने स्त्री चळवळीतील कार्यकर्त्या लेखिका विद्या बाळे यांना नुकताच सावित्रीबाई फुले पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी महापौर मुक्ता टिळक, डॉक्टर अनिल अवचट, माजी आमदार दीप्ती चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते. सन्मान चिन्ह मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप आहे. महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आलाय. हा पुरस्कार जाहीर करण्यात आला त्यावेळी 1 लाख सन्मान चिन्ह मानपत्र असं पुरस्काराचं स्वरूप होतं, पण शासनाच्या आदेशानंतर 1 लाखाची रक्कम रद्द करण्यात आली. यावर विद्या बाळे यांनी खेद व्यक्त करत पालिका रस्ते पूल फुटपाथवर वारंवार नाहक खर्च करत असते, पण आम्ही चळवळीतील लोकांना जर हे पैसे मिळाले असते तर सामाजिक कामासाठी याचा नक्कीच उपयोग करता आला असता. हे 1 लाख रुपये पालिकेने न दिल्याने हा माझा अपमान नसून सावित्रीबाई फुलेंचा अपमान असल्याचं विद्या बाळे यांनी सांगितलंय. मी आता म्हटलं तसं सावित्रीबाई फुल्यांचा हा पुरस्कार हा त्यांच्या नावाने मिळाला असल्यामुळे माझ्यासाठी लाख मोलाचाच आहे, पण हा पुरस्कार जेव्हा जाहीर झाला तेव्हा 1 लाख रुपयांचा पुरस्कार आहे असं जाहीर झालं होतं. आणि त्यानंतर कुणी काय GR काढलं का काय मला माहिती नाही, पण माहिती अशी आहे की पुढे सरकारने असं ठरवलं की 1 लाख रुपये नाही द्यायचे. तर आम्ही काही युनियनवाले लोक नाही आणि आम्हाला पुरस्कारासाठी भांडायची सवय पण नाही आहे, त्यामुळे आम्ही भांडणार नाही. पण मला असं वाटतं हा विद्याबाळांचा नाही अपमान, हा सावित्रीबाई फुल्यांचा अपमान आहे. त्यांच्या नावाने ठेवलेला लाखभराचा पुरस्कार एखादा फतवा काढून एखादा सरकारी नियम दाखवून जेव्हा नाकारला जातो तेव्हा त्याला काय म्हणायचं? म्हणजे यांनी अनाऊन्स केलं त्याला काही किंमत नाही आणि रद्द केलं त्यालाही काही किंमत नाही. हा सावित्रीबाई फुल्यांचा अपमान आहे आणि म्हणून मला त्याचा निषेध नोंदवावा असं वाटतो.